बागल चौक इथं राहणाऱ्या तावडे हॉटेल येथील व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हार्ने यांच्याकडील पंचवीस लाखांवरील रकमेची लूट करणाऱ्या तिघा चोरटांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून पंचवीस लाख पन्नास हजार रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पाच लोकांच्या टोळीनं निवडणूक विजिलन्स अधिकारी आहोत आचारसंहिता सुरू असून रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही असं सांगून फिर्यादी सुभाष हारणे यांना गाडीमध्ये बसवून स्वर्णपतवाडी इथं नेऊन त्यांच्याकडील पंचवीस लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट काढून घेतला होता ही लुटमार करून संशयित गोव्याला पळून गेले होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपास करताना रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी आणि त्यांचा साक्षीदारांनी ही लुटमार केल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांचं पथक तात्काळ गोवा इथं रवाना झालं या पथकानं गोव्यातून बेचाळीस वर्षीय संजय महावीर किरणगे चोवीस वर्षीय तुकाराम खांडेकर यांना ताब्यात घेतलं या गुन्ह्यात वापरलेली चारचाकी देखील जप्त केली आहे अधिक चौकशीत तिघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली या गुन्ह्यात आणखी दोन आरोपींचा सहभाग असून स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव आणि हर्षद खरात हे दोघेही फरार आहेत ही कारवाई नाशिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुगटे उपनिरीक्षक जालिंदर जाधव अमलदार वैभव पाटील गजानन गुरो प्रदीप पाटील महेंद्र कौर्वी प्रवीण पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे योगेश गोसावी विशाल खराडे कृष्णाक पिंगळे शुभम सागर सागरमाने लखन पाटील अमित मर्दाणे अमित सरजे अमर वासुदेव आदींनी केली आहे पुढील तपास गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहेत